शाळेचे नाव सुय सोच्छे मराठी माध्यमिक विद्यालय कळंबली यत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण एक घटक नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन विषय शिक्षक श्री शेंडगे बियम आज आपण नैसर्गिक संसाधनेविषयी माहिती घेणार आहोत सजीवाला दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत हे घटक निसर्गातूनच मिळत असतात म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असे मानतात लक्षात आलं नैसर्गिक संसाधने तर सजीवाला दैनंदिन दि जीवन जगत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत हे घटक त्यांना निसर्गातूनच मिळतात म्हणून आपण त्यांना नैसर्गिक असे मानतात हवा पाणी व जमीन हे घटक प्रत्येक सजीव प्राण्यांना प्राण्याला अत्यंत गरजेचे आहेत या घटकाशिवाय सजीवसृष्टीचा आपण विचारच करू शकत नाही अशा हवा पाणी व जमीन या घटकांची माहिती आपण घेणार आहोत आता खाली चित्र बघा हे चित्र पहा या चित्रात आकाशात पक्षी उडताना दिसत आहेत गाय मोकळ्या जागेवर म्हणजे जिथे गवत आहे तिथे चरत आहे रस्ता नदीच्या काठी दिसत आहे नदी, नदी डोंगर डोंगरावरून उताराकडे वाहत आहे असं आपल्याला दिसतंय झाडे डोंगराच्या पायथ्याशी आहेत विमान कुठं दिसत आहे आकाशात उडत आहे हे आपल्याला दिसतं मासे कुठं दिसत आहेत मासे पाण्यात आपल्याला दिसत आहेत का पाण्यात दिसत आहेत कारण ते पाण्याशिवाय जगू शकत नाहीत म्हणून ते पाण्यामध्ये आहेत होडी आपल्याला कुठं दिसते थोडी पाण्यावर तरंगत असताना दिसते या चित्राचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर काही गोष्टी हवेत म्हणजे आकाशात तर काही गोष्टी जमिनीवर तर काही गोष्टी पाण्यावर पाण्यात दिसत आहेत म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की पृथ्वीवरील सर्व घटक हवा पाणी जमीन यांच्याशी संबंधित आहेत पृथ्वीची तीन आवरणे आहेत जलावरण शिलावरण आणि वातावरण आता आवरण म्हणजे काय कवच आवरण म्हणजे काय कवच तर आवरण असणारे एखादे फळाचं नाव तुम्हाला सांगता येईल का तर नारळ बदाम अक्रोड या फळांना जसं आवरण असतं तसंच पृथ्वीभूती तीन आवरणे असतात तीन आवरणे कोणती जलावरण शिलावरण आणि वातावरण यापैकी जमिनीला शिलावरण असे म्हणतात हवेला वातावरण तर पाण्याला जलावरण म्हणतात आता या तीनही आवरणात मध्ये सजीवांचा वावर होत असतो हे आपल्याला माहीत आहे म्हणून या, या सजीवांनी शिलावरण जलावरण व वा वातावरणातील जो भाग व्यापलेला असतो त्यांना किंवा त्या भागास जीवावरण असे म्हणतात बघा जीवावरणाची पुन्हा व्याख्या या तिन्ही आवरणामध्ये सजीवांचा वावर आपल्याला अस दिसतो म्हणून या सजीवांनी शिलावरण जलावरण व वातावरणातील जो भाग व्यापलेला असतो त्यांना त्या भागास जीवावरण असे म्हणतात ही आवरणे निसर्गातच निर्माण झालेली आहेत वातावरणाचा भाग हवेने बनलेला असतो वातावरणाचा भाग कशाने बनलेला असतो हवेने बनलेला असतो तर पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे वात जलावर व शिलावरांनी बनलेला असतो यातील जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या भागापेक्षा मोठा असतो हे आपल्याला आकृतीवरून दिसेल बघा आकृती पहा तर हे या पाण्याचे प्रमाण आपल्याला इथं दाखवलं आहे आणि जमिनीचं प्रमाण दाखवलं आहे तर पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण किती आहे एकाहत्तर टक्के आणि फक्त एकोणतीस टक्के जमीन आहे हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येईल आपण आता या तिन्ही घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि या घटक कोणते आहेत किंवा सहसाधने कोणते आहेत हवा पाणी आणि जेमीन आहेत या तिन्ही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत पण या तासाला पण फक्त हवा या संसाधनाचा फक्त अभ्यास करणार आहोत आता हवा या संसाधनाचा प्रथम विचार करूया वातावरणात कोणकोणते वायू असतात ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन बरोबर बघा हवा या संसाधनाचा प्रथम आपण विचार करणार आहोत तर वातावरणात कोणकोणते वायू असतात तर ऑक्सिजन असतो कार्बन डायऑक्साइड असतो आणि नायट्रोजन असतो अगदी बरोबर पण वातावरणात या वायूव्यतिरिक्त इतरही घटक असतात आणि हे सर्व घटक वातावरणातील वेगवेगळ्या वेग थरात कमी अधिक प्रमाणात आपल्याला आढळतात आता वातावरणात पाच थर आहेत तपांबर तितांबर दलांबर आयनांबर आणि बायंबर बघा पृथ्वीचे तीन आवरण तीन थर आहेत पाच थर आहेत तर तपांबर तितांबर दलांबर ऐनांबर आणि भायंबर असे हवेचे पाच थर आहेत आणि सर्व थ वायू या पाच थरात आपल्याला आढळतात हवेमध्ये विविध घटक मिसळलेले असतात पृथ्वीच्या वातावरणातील हवा हे एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे आणि या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड यात वायूसोबत सहा निष्क्रीय वायू नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ धुलीकन यांचा समावेश होतो तर पृथ्वीच्या वातावरणातील हवा एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे ऑक्सिजन असतात आणि या वायूसोबतच सहा निष्क्रिय वायू आहेत ते कोणते ते नायट्रोजन ऑक्साइड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ धुलीकन यांचा समावेश होतो या सर्व वायूपैकी तपांबरमध्ये एकूण वायूच्या संख्येपैकी सुमारे ऐंशी टक्के वायू असतात तितांबरमध्ये एकोणीस टक्के दलांबर व मध्ये वायूचे प्रमाण कमी होत जाते आणि शेवटी बायंबर व त्यापुढे वायूचे प्रमाण किंवा वायू नसतात बायंबराच्या पुढे वायू नसतात आता पृथ्वी स्वभावताले असलेले अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाला प्रमुख घटक म्हणजेच हवा होय हवा म्हणजे काय आलं बघा लक्षात घ्या तर पृथ्वी सभोवताली असलेले अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजेच हवा होय वायूबरोबर धुलीकन पाण्याची वाप म्हणजे बाष्प यांचा समावेश हवेमध्ये होत असतो हवेतील वायूचं प्रमाण भूपृष्ठावर वर जवळ जास्त असते बघा हवेतील वायूचं प्रमाण पृथ्वीच्या भूपृष्ठाजवळ जास्त असते तर जसजसे जसे आपण वर जातो तस तसे हवेतील वायूचं प्रमाण कमी होत जाते आता या वायूचं प्रमाण हवेतमध्ये किती टक्के असते हे या आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल आता नायट्रोजनचं प्रमाण किती आहे बघा आकृतीमध्ये बघा किती आहे अठ्ठ्याहत्तर टक्के ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे एकवीस टक्के कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतर वायूंचं प्रमाण किती आहे शून्य पॉईंट शून्य सात आणि आर्गॉन शून्य पॉईंट शून्य नऊ अशा प्रकारे वातावरणातील हवेमध्ये विविध वायू आपल्याला कमी अधिक प्रमाणात आढळतात हवेतील हे सर्व वायू आणि इतर घट घटक यांच्या सब समतोलामुळे पृथ्वीवर सजी जीवसृष्टी जी टिकून आहे जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांचा घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे इतकीच काय तर धुके ढग हिम पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे होत असते बघा वातावरणे कशाची निर्मिती होते असते धुके ढग हिम पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे होत असते आता हवेतील वायूचं उपयोग कोणते ते बघा हवेतील वायूचा उपयोग कोणते तर पहिला उप वायू कोणता आहे नायट्रोजन तर या नायट्रोजनचा आपल्याला उपयोग होतो सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो दुसरं आहे त्यात अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोग या नायट्रोजनचा होत असतो तर दुसरं आहे ऑक्सिजन ऑक्सिजनचा सर्व सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी उपयोग होत असतो आता कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कशासाठी होतो तर वनस्पतींना आपलं अन्न तयार करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो आणि दुसरे त्याचा उपयोग आहे अग्निशामक ज्या नळकंडे असतात आपल्या बघा शाळेत वगैरे लावलेले आहेत त्यामध्ये सुद्धा या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो अर्गान हवेच्या बल्बमध्ये या अर्गांचा उपयोग केला जातो विजेच्या बल्बमध्ये आता हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये या हेलियमचा उपयोग केला जातो नियन या वाईचा उपयोग बघा जाहिरातीसाठी जे रस्त्यावर दिवे लावलेले असतात त्या दिव्यामध्ये नियांचा उपयोग केला जातो तर क्रिप्टॉन क्रिप्टॉनचा बघू का फ्लोरोसेंट पाईपमध्ये याचा उपयोग केला जातो झिहाण फोटोग्राफीमध्ये किंवा फोटोग्राफीमध्ये फ्लॅश पाडण्यासाठी या झनचा उपयोग केला जातो आता हवेचे प्रदूषण बघा हवेचे प्रदूषण म्हणजे काय आणि हवेचे प्रदूषण कशामुळे होतं तर मला सांगा या चित्रामध्ये तुम्हाला काय साम्य जाणवते या चित्रात हवेचे प्रदूषण होते बरोबर अगदी बरोबर या सर्व चित्रामध्ये धुराचे उत्सर्जन होत आहे म्हणजे धुराचं उत्सर्जन होतं सजीव जसा मी उत्सर्जन करतो तर इथं धुराचं उत्सर्जन होत आहे आता उत्सर्जन म्हणजे काय निरुपयोगी घटक बाहेर टाकणे याला उत्सर्जन असे म्हणतात आता धुराचे उत्सर्जन गिरणीच्या चिमणीमधून वाहनांच्या धुरातून आणि आगीच्या धुरातून होत असताना आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय आणि हा सर्व धूर सरळ वातावरणातील हवेमध्ये मिसळला जातो त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो बघा तर धुराचे उत्सर्जन गिरणीच्या चिमणीमधून होते आणि वाहनांच्या धुरातून होते आणि आगीच्या धुरातूनसुद्धा होते आणि हा सर्व धूर सरळ वातावरणातील हवेमध्ये मिसळला जातो आणि त्यामुळे हवेतील घटकांचा काय होतो समतोल बिघाडला जातो आणि वातावरण काय होतं दूषित होतं यालाच आपण वायू प्रदूषण असे म्हणतात लक्षात आलं वायू प्रदूषण ठीक आहे असे हवेचे प्रदूषण होत असतं आता आणखी कोणकोणत्या माध्यमातून हवेचं प्रदूषण होतं सांगा बरं तर बघा चुलीतून निघणारा धूर फटाक्यांचा धूर कचरा जाळतो त्याचा धूर कंपनीला आग लागली तर त्याचा धूर सिगारेटचा धूर अगदी बरोबर या सर्व प्रकारच्या इंधनाच्या ज्वलनाने नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मॉनॉक्साइड आणि सल्फर डायऑक्साईड आणि काजळी यासारख्या घातक वायू किंवा घटक बाहेर पडत पडत असतात आणि ते हवेत मिसळत असतात आणि त्यामुळे हवेचे प्रदूषण होत असतं आणि या प्रदूषणात सतत वाढ होत असल्याने मानवाला श्वसनाचे आजार होत असतात हवा सजीवासाठी खूप महत्त्वाची असते हवा शुद्ध असणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे यासाठी मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद अशा महानगरामध्ये रजारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवणारे फलक लावलेले असतात आणि त्या फलकामुळे आपल्याला काय होतं त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकाचे तसेच आपल्याला आवश्यक असणाऱ्या घटकांचे प्रमाण समजण्यास मदत होते हे हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी आता आपल्याला ओझन वायू याविषयी माहिती बघायची बघा आता वायू हा आपल्या पृथ्वीवर असतो वातावरणावर असतो त्याला संरक्षक कवच असे म्हणतात वातावरणातल्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझन ओ थ्री वायूचा थर आढळतो ओझोन वायूचा जे सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्त्वाचे आहे सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवासाठी हानिकारक असतात ही किरणे ओझन वायू काय करतो शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवर सजीवाचं रक्षण होतं बघा लक्षात आलं का तर त्या तितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये ओझन ओ थ्री थ्री वायूचा थर आढळतो ओझन वायूचा सजीवांना जगण्यासाठी जरी प्रत्यक्ष उपयोग होत नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्त्वाचं आहे सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवासाठी हानिकारक असतात ही किरणे ओझोन वायू काय करतो शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवर सजीवांचं रक्षण होते वातानुकूल यंत्रे रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरला जातो थर ओझन वायू या क्लोरोड्स तसेच कार्बन ट्रेक्स्ट्राइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओजनच्या थरालाचा नाश होत असतो आता ओजनचं महत्त्व सर्वांच्या लक्षात यावं यासाठी ओजन थराला खूप महत्त्व आहे आणि या थराचं सर्वांच्या लक्षात यावं म्हणून सोळा सप्टेंबर हा दिवस जगभर ओजन संरक्षण दिन म्हणून मानला जातो आज आपण हवा या संसाधन याचा उप याची माहिती आपण घेतलेली आहे बाकीची दोन पाणी आणि जमीन ही दोन संसाधने आपले राहिलेले आहेत ते आपण पुढच्या तासाला घेणार आहोत आणि तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे नमस्कार बालमित्रांनो